सोनियास दर वेळेस नवीन काहीतरी खुरापती उकरून काढत असते. हीच बल्लासाठी काम करत असेल अशी शंका येत नाही तुमच्या मनात इंदिरा? जरा तू आपली उतरायला मदत करते का? काका मी सोनिया. रितेश, तुमच्या वहिनी साहेब मला मी फारच हळव्या येतो. आज जर आधीचा रितेश असता ना तर कदाचित निर्णय बदलला, पण आता या अशा इमोशनल ड्रामाचा काही फरक पडत नाही माझ्या. थांब थांब रितेश, अरे काय करतोयस? आता तुझ्या वहिनी साहेब म्हणाल्या ना, नीट पडताळून पहा आणि मगच तयार कर. रितेश रितेश रितेश, माझं तर म्हणणं आहे पेपर्स घेऊन तू वकिलाकडे जा, त्यांना वाचू द्या. अरे तू रितेश, वी आर पार्टनर्स ना. रितेश, आपली ही पार्टनरशिप सगळं बदलून टाकेल. आओ, आओ, हातातली सगळी कामं बाजूला ठेवा आणि सगळ्यात आधी भाऊजींना फोन करा. लवकरात लवकर त्यांना घरी परत यायला सांगा. आधी फोन करा त्यांना. तेच करतोय. त्याने जो हिस्सा मागितलाय त्याच्याच फॉर्मॅलिटीज पूर्ण करतोय. नाही नाही नाही, नको असं नका करू. बल्ला स्वतः भाऊजींकडून हे सगळं करवून घेतो. बल्लाळच आहे या सगळ्या मागे. बल्लाळ रितेश कडून हे सगळं करू म्हणजे काय बोलतेस तू? सगळं धनराज देशमुख म्हणजेच बल्लाळ. व्हॉट? ओ, आणि भाऊजींना कल्पनाही नाहीये ते किती मोठ्या संकटात अडकले. बल्लाळ त्यांचा. पण ही गोष्ट तू कुठल्या बेसिसवर बोलतेस? धनराज देशमुख हीच व्यक्ती बळवंत बल्लाळ आहे याचा काही पुरावा आहे का तुझ्याकडे? नाही ना, मग प्लीज अशी स्टेटमेंट करू नकोस. आणि त्या व्यक्तीला मी स्वतः भेटलोय आपल्याच ऑफिसमध्ये. ही इज अ सोफिस्टिकेटेड अँड एज्युकेटेड मॅन. इनफॅक्ट मी त्यांची वेबसाईट पण चेक केली, मला तरी ती ऑथेंटिक वाटली. आणि समजा तो खरंच बळवंत बल्लाळ असता तर तो आपल्याच ऑफिस मध्ये मला भेटायला आला असता का? माझ्यावर विश्वास ठेवा बल्लाळच. स्टॉप इट सोनिया, प्लीज असे कन्क्लुजन्स काढू नकोस. पण तरी मी तुम्हाला विनंती करते, भाऊजींना एकदा फोन करा, त्यांच्याशी बोला, त्यांना समजवा आणि त्यांना घरी परत बोलवा. रितेश या सगळ्याच्या पलीकडे गेलाय सोनिया. तो आपल्या कोणाचंही काहीही ऐकणार नाही. तो तेच करणार आहे जे त्याला हवंय. पण बल्लाळ तेच. आपल्या आयुष्यात येणारी प्रत्येक सिच्युएशन बल्लाळनेच क्रिएट केली आहे असं मानून आपण जगत राहिलं तर आर लाईफ विल बी हेल. आणि कोण आहे कोणा बल्लाळ? कोणी बघितलंय त्याला? तू बघितलंय त्याला? पण तो आपल्या घराच्या वाईटावर. तर मान्य आहे ना तुम्हाला? मला ना खरंच कधी कधी असं वाटतं की आपण बल्लाळ नावालाच इतकं घाबरतो की या भीतीचा फायदा तिसरंच कोणीतरी घेत असेल. पण एनफ सोनिया, नो मोर डिस्कशन. मला हे पेपर्स स्वयंकडे पाठवायचे. बिझनेसमधले माझे सगळे हक्क मी रितेशच्या नावावर करतोय. कदाचित ते केल्यावर तो घरी येईल अशी माझी आशा आहे. सो आय एम बिझी, प्लीज एक्सक्यूज मी. Thank you.
देशघर सोडून गेलाय आणि तुला वाटल्याशिवाय दुसरं काही सुचत नाहीये अशी कशी वागू शकतेस तू इंदिरा? नाही सुचत. ज्योतीसाठी मी माझ्या मुलाचं नुकसान नाही करून घेऊ शकत. इतकी महत्वाची नाहीये ती माझ्यासाठी. बहिणी हे काय बोलताय तुम्ही? मी आणखीन वाट नाही बघू शकत भाऊजी. हे बघा बहिणी, ज्योती बद्दल काहीतरी माहिती मिळू द्या. आय प्रॉमिस तुम्हाला हवं तसंच होईल सगळं. आणि समजा तिची काही माहिती मिळालीच नाही तर किती दिवस वाट बघणार आहे मी? ज्योती बद्दल असं अभद्र कसं काय बोलू शकतेस तू? मी तुम्हाला शेवटचं सांगते. माझा हिस्सा मला कधी देणार ते सांगा, नाहीतर मी कोर्टात जाईल. प्लीज प्लीज असं नका करू. आता सगळ्यात आधी आपल्याला रितेश भाऊजींना बल्लाळच्या प्रभावातून बाहेर काढायला हवं. वा हे चांगलंय. कुणी स्वतःच्या हिमतीवर काही करायचं म्हटलं की लगेच बल्लाळचं नाव मध्ये आणून मोडता घालायचा. छान सोनिया, मला सांग तुला नक्की काय म्हणायचंय? रितेशला बल्लाळ अडकवतोय? बाबा खूप मोठी फसवणूक केली जाते भाऊजींची. धनराज देशमुखच बल्लाळ आहे. नाही सोनिया, असं कसं असू शकेल? अगं धनराज देशमुखच बल्लाळ असता तर त्या बबन ओळखलं असतं ना त्याला. पण तुला असं का वाटतंय? म्हणजे तुला अशी शंका आहे फक्त की खात्रीने बोलतेस? सोनिया ते दोघं एकच आहेत, ह्याबद्दल काही पुरावा आहे का तुझ्याकडे? पुरावा? ओहो पुरावा मागितल्यावर गप्प बसल्या की. सुनबाई गेली कित्येक वर्ष बल्लाळच्या दहशतीखाली जगताय हे घर. त्याचा गैरफायदा नको घेऊस सोनिया. ही सोनियाच दरवेळेस नवीन काहीतरी खुरापती उपरून काढत असते. हीच बल्लाळसाठी काम करत असेल अशी शंका येत नाही तुमच्या मनात? इंदिरा असली कसलीही शंका येत नाही आमच्या मनात. रितेशला त्याचा हिस्सा मिळाला नाही म्हणून तो घर सोडून गेला असेल, पण मी मात्र या घरात राहूनच माझा हक्क मिळवेल. पुन्हा पुन्हा तेच तेच नको उगाळू सिंदिरा. लवकरात लवकर पेपर्स तयार ठेवा. आई बाबा सगळ्यात आधी आपल्याला बल्लाळचा सामना करायची तयारी करायला हवी. दिवसेंदिवस मजल वाढतच चालली आहे बाबा त्याची. तुझं म्हणणं बरोबर आहे गं सोनिया, पण जो समोरच येत नाही त्याच्याशी सामना करणार कसा? सर्वप्रथम रितेशला घरी आणलं पाहिजे. होऊन जाऊ देत वाटणे आई. तुटेपर्यंत ताणून धरण्यात काही अर्थ नाही आहे सोनिया. अहो रितेशला फोन करा, त्याला म्हणावं ये घरी. होईल त्याच्या मनासारखं, मिळेल त्याला त्याचा हिस्सा. बबन काका काय गो बाय, तुम्हाला जेवायला बोलावं. काय गो साहेब घरात नाही, मी कसा जेवू? मला भूक नाही काका. माझं बोलणं झालंय त्यांच्याशी, ते येत आहेत उद्या. खरंच येणार असं? आता माझ्या जीवात जीवी लो मला जेवू. पण बबन काका काय गो, मला एक विचारायचं होतं. विचार ना. आज तुम्ही सोनिया ताईंशी काय बोलत होता? आज कधी? आज दुपारी मी तुम्हाला आणि सोनिया ताईला काहीतरी बोलताना बघितलं, आणि सोनिया ताई आहेत ना त्या तुमच्याशी हात जोडून काहीतरी बोलत होत्या. काय झालंय? तू मला काय विचारू नको, मी काय तुमका सांगू जाणे नको. नाही बबन काका ऐका ना, मला सांगा ना प्लीज काय झालंय. नाही ना मी नाही सांगतले, कारण काय बघितलंच ना तिने मला शपथ घातल्या, बघितलं हात जोडून तशी विनवणी करत होती ती. साहेबांबद्दल काही आहे का?
कोणाक काय सांगू नका तुका साहेबांची शपथ नाही नाही सांगणार प्लीज सांगा ना तुझ्या नातेवाईकांबद्दल कळलं आधी माझे नातेवाईक हो पण कोणाक काय सांगू नको असं म्हणाली ती का पण का नाही सांगायचं नाही बबन काका तुम्ही मला सांगा कोण आहेत माझे नातेवाईक कुठे असतात जरा कपरव 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 जरा तिने मका हात जोडून विनंती केली कोणाक काय सांगू नको म्हणून नाही तो माझो संसार उद्ध्वस्त होतो म्हणाली पण माझ्या नातेवाईकांचा आणि ताईंच्या संसाराचा काय संबंध अगं ताज मला कळत नाही ना ताज मला शोधून काढूचा ताई साहेब का घाबरल्या त्या नाही पण तुम्ही मला माझ्या नातेवाईकांविषयी सांगू शकता ना म्हणजे कोण आहे माझं माझी आई बाबा भाऊ बहीण कोण आहे तुझो ना एक मामा हा आणि तो तुका या शहरात शोधता मामा तो पण ह्या बघ कोणाक काय बोलू नको तुझ्या साहेबांका पण नाही मी काय करतोय मी जर ना तुझो तो मामा खरंच हा का तर आम्ही शोधून काढते खरं तुझो मामा हा का आणि ताई साहेब का घाबरल्या त्याचं नाव वाढल्यावर ता मका शोधून काढूचा एकदा काय सगळं कळलं ना माका मग खरं काय तर मी तुका सांगते तू पण काय करशील कप कोणाक काय बोलू जा एकदम कप बबन काका थँक्यू हा तुम्ही खूप काय काय केलं माझ्यासाठी तू माका काका म्हणतोस ना आणि म्हणजे माहिती जा मग जो वाढ जा लगेच वाटत मैथिली ताई तुम्हाला माहित नाही तुम्ही कोणाला मारलंय ते रामा सत्याचाच नेहमी विजय होतो हे तूच दाखवून दिलंयस ना मग का हा रावण वरचट ठरतोय का माझं कुणीच ऐकून घ्यायला तयार नाहीये बल्लाळच्या विरोधात कशी लढू मी आता रोज मला तो नवीन धमक्या देतो आणि मी काहीच करू शकत नाही रामा अरे खऱ्या माणसांची परीक्षा बघतोस तू हे ऐकलं होतं पण इतकी पण आता नाही आता तूच मला मदत करायची तूच मार्ग दाखवायचा यातून मला काहीतरी हा मैथिली मी पाटणकर बोल हा काका बोला आज अचानक कसा फोन केला विक्रम बल्लाळ बद्दल तुला एक महत्वाची माहिती द्यायची बोला ना काय सांगायचं नाही नाही फोनवर नको तू एक काम कर मला भेटशील का हो येईन ना मी भेटायला पण कधी आणि कुठे ते मी सांगेन चालेल बर मी उद्या भेटू ओके 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 काय रे सापडली का नाही ना साहेब ती बंगल्यातून बाहेर निघाली ना तेव्हापासून नजर ठेवूनच होतो आम्ही
जाऊ तिकडे गेली. अरे यार कुठे दिसत नाही येत. चल आपण गाडी जवळ जाऊन चेक करूया. हो चल. हिनं कार इथंच ठेवून बहुतेक कल्टी मारली वाटत. शेंडी लावली आहे ना आपल्याला. काय रे बिंडोकात साधे एका पोरीचं पाठलाग करता येत नाही तुम्हाला. आता ते काम सोडा आणि बांगड्या भरा. चुकलो साहेब. पुन्हा अशी चूक होता कामा नाही लक्षात ठेवा. तुम्ही कुठे आहात आता. शाहू मार्केट जवळ. बर तिकडे तो म्हातार आहे का. हो आहे ना साहेब. हा म्हणजे ती मैथिली सुद्धा जवळपासच असणार आणि तिकडे नसली ना तर तिकडे येईल त्या म्हाताऱ्यासाठी. तिच्यावर बारीक लक्ष ठेवा. हो साहेब. मला चूक नको आहे. चल ठेव फोन. हल्ली या मैथिलीची हुशारी फारच वाढली आहे पण आता या वेळेला गेली कुठे असेल ती. भाजी घ्या भाजी. ए दादा जरा टोपले उतरायला मदत करत का. जड झाली रे. ए टाइम नाही आपल्याकडे. चल निघ चल. टाइम कुणाला हवाय. टोपली उतरू की. तुला एकदा सांगितलं कळत नाही का. चल निघ. हा ठीक आहे ठीक आहे जाते. टोपले काय उतरायला आलेले. शहाणपणा करायला लागला. आला मोठा. घ्या भाजी घ्या भाजी. मेथी शेपू पालक कोथिंबीर 20 रुपयाला गाडी. घ्या भाजी. ओ काका जर टोपली उतरवायला मदत करत्या का. काका मी सोनिया. घ्या ताजी भाजी आहे बघा एकदम ताजी. काका ती दोन मुलं माझा पाठलाग करताय. भाजी घेता की तास बोला काय. ए भाजी कशी दिली. ही बघा मेथी शापू कोथिंबीर पालक समजा 20 रुपये गड्डी. कुठली पण भाजी घ्या 20-30 रुपये गड्डी आपल्याकडे. मला एक मेथी दे आणि एक शेपू दे. हा देते देते. चांगली चांगली ताजी ताजी काढून देते बघा. काय सांगणार होते विक्रम बद्दल. विक्रमचा एक मित्र होता विनायक म्हणून. आज ड्रॉवर साफ करताना हे मिळालं. कागद बघितला आणि मला आठवलं. विनायक एक दिवशी मला रस्त्यावर भेटला होता आणि त्याचा घरचा पत्ता त्यांनी मला लिहून दिला आणि मी तो ड्रॉवर मध्ये ठेवला होता. विक्रम बद्दल अजून काय सांगितलं का. हो बोलता बोलता म्हणाला की विक्रमचा प्लॅन मला माहिती आहे. प्लॅन. हो मलाही त्यावेळेला कळलं नाही पण तो असंच बोललो. बरं मला एक सांगा विनायक विनायक तुम्हाला साधारण कधी भेटला होता. काही वर्षांपूर्वी. म्हणजे म्हणजे मला या पत्त्यावर जाऊन बघावं लागेल तो अजून तिथे राहतो की नाही. हो बरं ठीक आहे. पण हे बघ 35 घ्यायचे 40 नाही. काका 5 रुपये तू इथं भाजी गेलाय तू हिच्याशी गप्पा मारायला. काय नाही काय नाही काका भाव करतात. मग इतका वेळ हिच्याशी का बोलत होता. तुला काय करायचं रे. सुरा खाली. नाही करणार सुरा खाली. सुरा खाली नाही करणार. भाजी इकते ना मी. पोट दुखत का तुझ्या. जास्त बोलला ना तर भेंडी आणि चिरू फोडण्याला टाकेन. आरडा आरडा करून समजायला जमीन मग कळेल तुला. काय रे काय चाललंय इकडे. बघा ना दादा भाजी इकते तर मध्ये मध्ये करते. हल्ली घेतो आला मोठा. लय मेहरबानी झाली. हा मेहरबानी झाली. गरीबाची मदत मेहरबानी झाली. काका काका मी पण निघते आता. आणखीन काही कळलं तर मला नक्की फोन करून सांगा. मी मुंबईत राहू शकणार नाही जास्त दिवस. माझ्या जीवाची मला भीती वाटते. मला कोणी त्रास देत आहे का. हे बघ ते आता मी सांगत नाही तुला. ती येतो मी. काका बर. काय जे अगं तू कोणाचं तरी भलं करतेस. देव तुला यश देव. येतो. भाजी घ्या भाजी. शेपू मेथी पालक कोथिंबीर 20-20 रुपये गट्टी. घ्या भाजी.